नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मल्हार टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वाची सदिच्छा असली की चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. तब्बल 4 तास ते आप्पासाहेब यांच्या निवासस्थानी होते. आप्पासाहेब हे एकनाथ शिंदे यांचे आध्यात्मिक गुरु असून मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी निरूपणकार सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी उपस्थित होते. धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे. यंदाचा रायगड शिवसम्राट दिवाळी अंक आरोग्य विषयक असून त्याचा फायदा वाचकांना होईल असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी केले. पनवेल येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक रायगड शिवसम्राट वृत्तपत्राच्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, माजी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ, राजू सोनी, मोतीलाल कोळी, रत्नाकर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता अनंता कोंडिलकर यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. यामध्ये भाजपच्या अनिता अनंता कोंडिलकर यांनी राष्ट्रवादी शेकापक्ष आघाडीच्या उमेदवार वेदिका विनोद जाईलकर यांना पराभूत करून विजय मिळवला. त्याबद्दल मान्यवरांकडून अनिता कोंडिलकर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच रीमा रवींद्र कोंडिलकर, सदस्य शेखर जाधव, अमित कोंडिलकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. अयोध्येमध्ये शरयू नदीकाठी रविवारी सुमारे 15 लाखांहून अधिक दिवे लावून विक्रमी दिव्यांचा दीपोत्सव साजरा झाला. यासह विविध प्रकारे आतिषबाजी करून दीपावली साजरी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पंतप्रधान मोदी अयोध्येमध्ये दाखल होताच त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा करून दर्शन घेतले, तर रात्री शरयू नदीकाठी दीपोत्सवास उपस्थित होते. हा दीपोत्सव डोळे दिपवणारा होता. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की जी मूल्ये प्रभू रामाने आपल्या शब्दात, विचारात आणि आपल्या शासनात, प्रशासनात रुजवली, ते सबका साथ सबका विकासाचे प्रेरणास्थान आणि सबका विश्वास सबका प्रयासचा आधार असल्याचे सांगितले. शेलू येथे ग्रामीण रोटरी क्लबकडून 2 महिलांना अबोली रिक्षा देण्यात आल्या आहेत. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी देवनार रोटरी क्लबकडून महिलांसाठी रिक्षा देण्यात आल्या आहेत. रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण करण्यासाठी रिक्षा ड्रायव्हिंगसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यातील शेलू गावातील 2 महिलांनी नावे दिल्यानंतर त्या महिलांचे पनवेल येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून लायसन्स आणि रिक्षा परमिट ही सर्व जबाबदारी रोटरीकडून करण्यात आली. त्यासाठी देवनार रोटरीच्या क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून मेघा रमेश भोई आणि तनिष्का सिद्धेश हिरेमठ यांना रिक्षा देण्यात आल्या. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडियाने भारतीयांना दिवाळीची विजयी भेट दिली आहे. या सामन्यात विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि अर्षदीप सिंह यांनी चमकदार कामगिरी केली. भारताच्या विजयात विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावली. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी करत भारताला अशक्य विजय मिळवून दिला. त्याबद्दल ICC ने विराट कोहलीचा सिंहासनावर बसलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत ICC ने विराट कोहली इज बॅक असं म्हटलंय. त्याशिवाय विराट कोहलीला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शनिवारी रात्री 12:07 आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. इस्रोचे रॉकेट
LBM 3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे. या प्रक्षेपणासह इस्रोने सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे, कारण इंडिया 1 हे मिशन पूर्णतः यशस्वी झाले. वन वेबच्या 36 रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी इस्रोने आपले सर्वात वजनदार रॉकेट LBM 3 म्हणजेच लॉन्च व्हेइकल Mark 3 आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोट येथून प्रक्षेपित केले आहे. या मिशनसाठी 24 तासांचा काउंटडाऊन ठेवण्यात आला होता. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यामध्ये भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला लोळवत विजय मिळवला. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात अर्षदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांच्या भेदक गोलंदाजीनंतर विराट आणि पांड्या यांची शतकी भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. टीम इंडियाच्या या विजयानंतर देशभरात जोरदार जल्लोष सुरू आहे. यामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक केले असून पुढील सामन्यांसाठीही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे. भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. रेल्वेच्या वतीने या 14 किलोमीटर मार्गावर अखंड 260 मीटर लांबीचे रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम उरण स्थानकातून करण्यात येत आहे. नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग सध्या उलवे नोड येथील खारकोपरपर्यंत सुरू आहे, तर या मार्गावरील खारकोपर ते उरण मार्गाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हे काम December 2022 पूर्ण करून ही सेवा January 2023 कार्यान्वित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार रेल्वेचे जुने ट्रॅक बदलून त्या जागी अखंड 260 मीटर लांबीचे ट्रॅक टाकण्याचे काम सुरू झाले आहे. मुरुड शहरातील मासळी मार्केटच्या बाजूच्या जागेत मासळी विक्री शेड होती, परंतु चक्रीवादळामुळे ही शेड जमीनदोस्त झाली होती, त्यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांची गैरसोय होत होती. याची आमदार रमेश पाटील यांनी दखल घेत या शेडच्या पुनर्बांधणीसाठी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे या शेडचे काम सुरू झाले आहे. सागरकन्या मच्छीमार सोसायटीतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. याबाबत आमदार रमेश पाटील यांनी विशेष पत्र सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांना देऊन या मासळी शेडचे काम आपल्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून टाटा पॉवर कंपनीमध्ये तांत्रिक डागडुजी आणि दुरुस्तीची कामे सुरू असल्याने पॉवर प्लांटमधून पाणी निचरा कमी झाला आहे. त्याचा परिणाम खोपोलीमधील वीरेश्वर तलावातील पाणीसाठा कमी होऊन तलाव जवळपास रिकामा झाला आहे. त्यामुळे या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकारी तात्या रेखे आणि साथीदारांनी तळ्याची सफाई मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून बाहेर काढण्यात आलेला कचरा नगरपालिकेच्या सफाई विभागामार्फत तातडीने उचलला जात आहे. यासाठी सफाई विभागातील अधिकारी वैभव ओव्हाळ आणि मुख्याधिकारी अनुप दुरे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळत असल्याचे रिठे यांनी सांगितले. खड्डेमय आणि अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांमुळे अलिबाग वडखळ प्रवासामुळे स्थानिकांसह पर्यटकही हैराण झाले होते. मात्र आता याच मार्गावरून अवघ्या काही मिनिटातच वडखळला पोहोचता येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलिबाग ते वडखळ रस्ता दुपदरी करणारा मंजुरी दिली आहे, त्यामुळे आता अलिबाग ते वडखळचा प्रवास सुखकर होणार आहे. अलिबाग ते वडखळ या 22 किलोमीटर 200 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम वार्षिक आराखडा 2022-2023 अंतर्गत दुपदरीकरण करण्यात येणार असून काँक्रिटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. स्थानिक तसेच पर्यटकांना होणारा त्रास आणि अलिबागचा विकास या दोन्हींचा विचार करून हा रस्ता दुपदरी करावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या रस्त्याचे दुपदरीकरण होणार आहे. महाराष्ट्रात प्राधान्याने कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे 1,62,00,000 शिधा वाटप पत्रिका लाभार्थींना दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा
या शिधा संचाचे वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता आनंदाचा शिधा लवकरात लवकर मिळू शकेल अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. ऑफलाईन पद्धत केवळ दिवाळी भेट शिधा जिन्नस वाटपासाठी लागू आहे. तसेच दिवाळी भेट वाटपासाठी ऑफलाईन पद्धत अस्तित्वात असली तरी गोदामामध्ये येणारी जिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे जिन्नस यांची नोंद ऑनलाईन पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्याबाबत दक्षता घेण्याचे आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.